आता आपण काय बघणार आहोत? लसण्या भात. लसण्या भात सणसणीत आहे काहीतरी. मला सांगता काय काय आहे? हाँ लसणा साहित्य सांगता. साहित्य याच्यामध्ये भात आहे, शिजवलेला भात, तांदूळ हा शिजवलेला, यात लिंबाचा रस आणि मीठ घालून शिजवून घेतलेला भात आहे. बरं. आणि वरून घालायला कोथिंबीर, मीठ, लसणाच्या पाकळ्या सोललेल्या आणि बारीक कापलेला लसूण पण आणि जिरं. आणि हे ही सावजी ग्रेव्ही आहे. हा लसण्या भात सावजी ग्रेव्ही सोबत खाते. ओके बरं. ह्याच्यात शिजवताना लिंबू आणि मीठ का घातलंय? मीठ आपण त्याच्यासाठी मिठाचा टेस्ट लागते आणि लिंबाची हलकीशी आंबट चव त्या जिऱ्यासोबत छान लागते. ओके. अजित हे आपण काय तेल तापत ठेवलेलं? तेल तापत. आता काय करायचं? तेल तापलंय आपलं, पण जिरं घाल. आणि लसणाच्या पाकळ्या नाही, हा या लसणाच्या पाकळ्या. जिरं फुटू द्यायच्या आधीच या घालायच्या. या थोडस लालसर होईपर्यंत परतायचं. हा झटपट दिसतोय भात. हो हा लगेच. हे रस्सा रेडी असला की आपण खायला मोकळे. हा नुसताही खाऊ शकतो आणि ग्रेव्ही सोबतही खाऊ शकतो. बर. बरं मला एक सांगा, तुम्ही आता लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? 13 वर्ष झाले. 13 वर्ष झाले. एक टप होऊन गेलं. या 13 वर्षात एक तरी असा पदार्थ असेल ना की जो तुमच्या यजमानाला अजिबात आवडला नाही? हो म्हणजे मला आठवतं मी केलेली एकदा वांग्याची भाजी अतिशय खारट झाली होती. बरं. पण कोणी काहीच बोलले नाही, सगळ्यांनी खाल्ली आणि मग मी जेव्हा जेवली तेव्हा मला जाणवलं की ती खूपच खारट आहे. बरं. मी विचारलं की कोणी बोललं का? घाबरून का काय? नाही नाही, म्हणजे बस माझं दुखवायचं नसेल मन म्हणून काहीतरी. हे सुरुवातीचे दिवस होते. हा तर मी विचारलं होतं त्यांना की काय माझी इतकी खारट झालेली तरी तुम्ही काहीच बोलले नाही कोणी. तर म्हणाले नाही चालतं पुढे येईल. ओके. मग त्यानंतर कधी वांग्याची भाजी केलीच नाही? वांग्याची भाजी मग बिघडवली नाही कधी. अच्छा केली, म्हणजे सांभाळून केली. आता काय करायचंय? आता बस यात भात घालेल मी. हे तयार आहे, झालेलं आहे. ओके. आपण शिजलेला भात घातलाय आणि या कच्च्या लसणाच्या काप करून ठेवलेलं आहे ते वरून घालायचं. म्हणजे या दोन्ही लसणाची चव येते, कच्च्या लसणाची आणि फ्राईड लसणाची. आणि तुमचा अतिशय आवडता पदार्थ कुठला? म्हणजे तुम्ही केलेला पदार्थ जो घरच्यानं आवडला, विशेषतः यजमानांना. तसे सगळेच पदार्थ आवडतात. हो. आणि जे नाही आवडत त्यात सांगतात की हे जमलं नाही आहे. आता हल्ली हल्ली सांगायला लागले का? नाही नाही, म्हणजे मी विचारलं की सांगतात, नाही तर नाही सांगत. मीठ? मीठ नाही लागणार, कारण आपण आधी भातात घातलेलं आहे आणि बस हा तयार आहे. यात आपण थोडा कोथिंबीर करू आणि परत एकदा तेलावर हा कोथिंबीर भातासोबत पण. बर. क्या बात है. आणि वरून याला कोथिंबीर घालायची गरज नाही. आणि हे ह्याच्याबरोबर खायचं फक्त? बस हा एकदा वाफ येऊ द्यायची याला आणि हा तयार आहे. ओके. हा झालाच आहे म्हणजे जवळजवळ तयार आहे. क्या बात है. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लसण्या भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लिंबाचा रस आणि मीठ घालून वाफवलेला भात, कोथिंबीर, मीठ, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला लसूण, जिरं आणि सावजी ग्रेव्ही. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, लसूण पाकळ्या, वाफवलेला भात, बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर घालून भात वाफवून घ्यावा. सावजी ग्रेव्ही बरोबर लसण्या भात सर्व्ह करावा.